चर्चेचं स्वागत करते. पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. तालिबानचा भारताला मोठा झटका, करोडो अब्ज रुपयांची गुंतवणूक पाण्यात जाणार. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर भारताबरोबरचा आयात निर्यातीचा व्यापार बंद केला आहे. तालिबानने सध्या पाकिस्तान मार्गे होणारी माल वाहतूक बंद केली आहे. तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे, त्यामुळे अफगाणिस्तानातून माल येणं बंद झालं आहे, असं फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष आहे, तेथून पाकिस्तान मार्गे सामान आपल्याकडे येते. तालिबानने सध्या पाकिस्तान मार्गे होणारी माल वाहतूक बंद केली आहे, त्यामुळे आयात थांबली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासन काय निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष राहील. लवकरच आयात निर्यात सुरू करण्यावर भर दिला जाईल, असे संजय सहाय यांनी सांगितले.